फ्रेंड्स नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी महत्त्वाची माहिती मी आपल्यासमोर शेअर करणार आहे. मित्रांनो, अनेक जणांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. विशिष्ट वयामध्ये हे पिंपल्स येतात, परंतु पिंपल्स गेले तरी पण चेहऱ्यावर असे काही काळे डाग राहतात, ज्या काळ्या डागामुळे आपलं सौंदर्य कमी होत असतं. आणि सुंदर चेहरा कोणाला नको आहे, आणि म्हणून ते वेगवेगळे हे काळे डाग घालवण्यासाठी वेगवेगळे मेडिसिन्स किंवा वेगवेगळे ट्रीटमेंट घेत असतात, आणि या ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट्स ज्यादा होत असतात, आणि म्हणून काळे डाग प्लस साईड इफेक्ट, त्यामुळे आणखीन चेहरा विद्रूप होऊन जातो. म्हणून घरच्या घरी अगदी कोणताही खर्च न करता कमीत कमी खर्चामध्ये हे काळे डाग घालवण्यासाठी, म्हणजे याला आपण जे पिंपल्स गेल्यानंतर जे चेहऱ्यावर काळे डाग तयार होत असतात ते खूप भयानक असतात, त्याला आपण ॲक्ने स्कार्स म्हणतो. आणि हे ॲक्ने स्कार्स चेहऱ्यावरचे संपूर्णपणे जाण्यासाठी काही घरगुती उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. खरं जर पाहिलं तर अनेक जणांना चुकीच्या खाण्याच्या सवयी असतील, किंवा लेडीजमध्ये मासिक पाळी किंवा उन्हात सतत फिरणं, यामुळं तुमच्या त्वचेवर त्याचा परिणाम होत असतो. काहींना मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात, तर काहींना तेलकट पदार्थ खाऊनसुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात. एखादा जरी पिंपल चेहऱ्यावर आला तर आपण त्याला घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो, आणि त्या उपायांचं जर उपाय जर अनसक्सेस झाले तर त्यावेळेस आपण पिंपल फोडतो. आणि हे पिंपल फोडू नये असं सांगितलं जातं, परंतु तरी पण काही वेळेस ते आपल्याकडून होतं आणि मग पिंपल्स फोडले तर त्या ठिकाणी पिंपल जातात, परंतु काळे डाग मात्र तशीच राहतात. त्यालाच आपण ॲक्ने स्कार्स असे म्हणतो. यामुळे आपली त्वचा इतरांपेक्षा नक्कीच खराब होऊ लागते. मित्रांनो, हेच काळे डाग हे का येतात? मित्रांनो, खरं जर पाहिलं तर हे जे ॲक्ने स्कार्स किंवा काळे डाग आहेत, आणि ही काळ्या डागात जर आपण चेहऱ्यावर तसेच ठेवले तर काही दिवसानंतर चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर आपला चेहरा काळवणतो, म्हणजे त्याला आपण डिसकलरेशन म्हणतो. आणि चेहरा काळवंडल्यामुळं आपला जो चेहऱ्याचा उत्साह आहे किंवा टवटवीतपणा आहे तो नाहीसा होतो. काळे डाग जाण्यासाठी उपाय करणं अनेक जण सोडून देतात, त्यामुळे पिंपलचे चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत तिथेच राहतात. काही जणांना कपाळावर पिंपल्स येतात. जर ते पिंपल्स तसेच राहिले तर त्यांची फक्त कपाळ काळे राहिलेले दिसतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेकांना पाहिलं असेल की ज्यांच्या चेहऱ्यावरचा काही भाग हा त्यांच्या इतर भागापेक्षा काळवंडलेला दिसतो, त्यामुळे त्यांचं जे इम्प्रेशन आहे ते अस्वच्छ झालेलं असतं, ते कमी होत असतं. त्यानंतर हे जे काळे डाग आहेत ते तसेच जर ठेवले, त्याच्यावर उपाय केला नाही तर चेहऱ्यावर खड्डे पडतात. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, चेहऱ्यावर खड्डे पडणे. काहींना चेहऱ्यावर मोठमोठे पिंपल्स येतात, त्यामुळे चेहऱ्यावरच्या खड्ड्यांमध्ये पू देखील सुद्धा साचतो. आणि जर ते हाताने फोडण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे तुमच्या ज्या चेहऱ्यावर खड्डे पडू शकतात, त्यामुळे तुमची त्वचा नितळ दिसत नाही, मुलायम दिसत नाही. चेहऱ्यावर खड्डे पडले की मग तुमची त्वचा एकसारखी नसते, आणि त्यावर इलाज करण्यासाठी आपण धडपडत असतो. म्हणून योग्य वेळी योग्य काळजी ही घेतलीच पाहिजे. काही जण बघा, पिंपल्स आले तर ते लवकर जाण्यासाठी हाताने फोडतात किंवा पिनेचा वापर करून सुद्धा फोडतात. त्यांना तात्पुरते बरे जरी वाटत असेल, परंतु त्याचे डाग मात्र खूप दिवस त्यांना त्रास देत असतात. तिसरा जो परिणाम आहे याचा, तो चेहऱ्यावर तेज निघून जाणं. तेज नक्कीच निघून जातं, आणि म्हणून हे तेज निघून जाऊ नये किंवा हे काळे डाग आपल्या चेहऱ्यावरचे लवकर गायब व्हावेत, यासाठी मी काही फेस पॅक तुम्हाला सांगणार आहे. जे फेस पॅक वापरल्यानंतर तुमच्या शरीरावरचे काळे डाग पूर्णतः गायब होणार आहे. चेहऱ्यावरचे जे खड्डे आहेत, मुरुम्स आहेत, ते पूर्णपणे गायब होणार आहे. त्यामुळे पहिला जो फेस पॅक आहे तो आपल्याला केळीच्या सालीचा मास्क बनवायचा आहे. बनाना मास्क. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, झिंक, आयर्न, व्हिटॅमिन ABCE आणि मॉइश्चरायझर असतं, जे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तुम्हाला केळीची साल घ्यायचे, आणि साल घेऊन आतल्या बाजूने ज्या ठिकाणी पिंपल्स आहे तिथे केळीची ही साल तुम्हाला घासायचे. आतली बाजू जी सालीची असते तिथे घासायची. साधारणपणे 5-10 मिनिट तुम्हाला तुमच्या त्वचेवर ही साल घासायची आहे. आठवड्यातून तुम्हाला हा साधारणपणे 2 जर तुम्ही प्रयोग केला तर तुम्हाला 15 दिवसांनी फरक जाणवेल. काहींना थोडीशी वाट पाहावी लागेल, परंतु उपाय केल्यानंतर मात्र तुम्हाला रिझल्ट 100% मिळणार आहे. दुसरा जो फेस पॅक आहे तो म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगार. हा सुद्धा आपल्याला चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहे ते घालवण्यासाठी चांगला पर्याय आहे. तुमच्या चेहऱ्यावर आपल्याला
हा जो सायडर ॲपल सायडर व्हिनेगर आहे तो तुम्हाला पूर्णपणे चेहऱ्यावर डायरेक्ट लावायचा नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं, एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचं, त्यात दोन चमचे पाणी मिक्स करायचं, प्लस त्याच्यामध्ये एक चमचा मध घालायचं आहे, आणि हे जे मिश्रण तयार होईल ते तुम्हाला डागावर लावायचं आहे. साधारण 5 मिनटं तुम्हाला जर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवायचं आहे, आणि थंड पाण्याने नंतर तुम्हाला तुमचा चेहरा धुवून टाकायचा आहे. हे जे मिश्रण आहे ते थोडंसं स्ट्रॉंग असतं, त्यामुळं त्याची जळजळ थोडी आपल्या चेहऱ्यावर जाणवेल. जळजळ जर होत असेल, जास्त जर होत असेल, तर मात्र हा प्रयोग तुम्ही टाळा, करू नका परत. त्याच्यानंतर ओट्स आणि मध फेस वॅक्स. आता ओट्स आणि मध यांचा फेस वॅक्ससुद्धा खूपच परिणामकारक आहे, तुमच्या त्वचेसाठी खूपच चांगला आहे. कारण ओट जितकं शरीरासाठी पौष्टिक आहे, तितकंच ते त्वचेसाठीसुद्धा खूपच पौष्टिक आणि महत्त्वाचं आहे. तुमची त्वचा मुलायम करण्यासोबत तुमच्या चेहऱ्यावर डाग घालवण्यास योग्य आहे. एका भांड्यात आपल्याला 2 चमचे साधारणपणे ओट्स घ्यायचे, आणि 1 चमचा आपल्याला मध त्याच्यामध्ये मिक्स करायचे. त्याच्यामध्ये थोडंसं ते मिश्रण व्यवस्थित व्हावं त्यासाठी थोडंसं आवश्यक थोडं पाणी घालायचे, आणि ते जे मिश्रण तयार झाल्यानंतर ती पेस्ट तयार होईल, ती पेस्ट तुम्हाला त्या तुमच्या काळ्या डागांवर लावायची. हे मिश्रण वाळल्यानंतर चेहऱ्यावर पाणी लावून तेच मिश्रण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर स्क्रब करायचे आहे. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर मॉइश्चर लावायचे आहे, म्हणजे थोडंसं चेहऱ्यावरचं जे हे लावल्यानंतर आपला चेहरा पुन्हा मुलायम होईल आणि काळे डाग हळूहळू गायब होण्यास मदत होईल. त्यानंतरचा जो मास्क आहे, फेस पॅक आहे, तो अंड्याचा मास्क तो आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. अंडे देखील आपल्या चेहऱ्यासाठी किंवा आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. जरी तुम्ही अंडे खात नसाल तरी परंतु हा फक्त चेहऱ्याला लावायचा आहे, त्यामुळं हा सुद्धा फेस पॅक आपण बनवू शकता. तुम्हाला अंड्याचा त्रास नसेल तर तुम्हाला एका भांड्यामध्ये काय करायचं, एका अंड्याचा पांढरा बल्ब घ्यायचा आहे, आणि हा बल्ब तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे. पांढरा बल्ब आज चेहऱ्याला लावल्यानंतर तुम्हाला चेहऱ्याला थोडीशी खाज आल्यासारखे वाटेल, जळजळ होईल, पण त्यात काही घाबरण्यासारखं काही नाही आहे. तुमच्या पिंपलचे डाग घालण्यासाठी हा मास्क अत्यंत उत्तम आहे. हा मास्क सुकल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनटानंतर तुम्हाला आपला चेहरा पुन्हा थंड पाण्याने धुवायचा आहे. तुमचा चेहरा तुम्हाला मुलायम झाल्यासारखा वाटेल. तुमच्या चेहऱ्यावरचे जे खड्डे आहेत, काळे डाग आहेत, ते अगदी 7 ते 8 दिवसामध्ये कमी झाल्याचं जाणवेल. त्याच्यानंतरचा जो फेस पॅक आहे तो कडुनिंबाचा. बघा, कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत, शरीरासाठी फायदे आहेत, तसे त्वचेसाठीसुद्धा खूप फायदे आहेत. घरी आपल्याला निंबाची काही पानं आणायची, ती सुकवायची, त्याची पावडर तयार करायची, आणि 1 चमचा निंबाची पावडर घेऊन साधारणपणे त्याच्यामध्ये चंदन पावडर आपल्याला 1 चमचा टाकायची, आणि थोडंसं गुलाब पाणी त्यात मिश्रण करून मिक्स करून आपल्याला एक पेस्ट तयार करायची, आणि ही पेस्ट आपल्याला चेहऱ्याला लावायची. 10-15 मिनटं ठेवून वाळल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवून टाकायचा आहे. कडुनिंब तुमचं पिंपल्सचं डाग तर कमी करतेच, परंतु पिंपल्ससुद्धा भविष्यात समजा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्ससुद्धा येणार नाही आहे, म्हणून हा उपायसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर नारळाचं पाणी, कोकोनट वॉटर. नारळाचं पाणीसुद्धा पिंपल्सच्या डागांवर या ॲक्नेस्कासवर खूप प्रभावी. काय करा, नारळ पाणी घेऊन या, आणि नारळ पाणी आपल्याला चेहऱ्याला कापूस घ्यायचा, आणि कापसानं ते नारळ पाणी त्या ठिकाणी जिथे काळे डाग आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायचे. मित्रांनो बघा, 1-30 मिनटे हे नारळ पाणी आपल्या चेहऱ्यावर तसंच ठेवायचे, आणि नंतर आपल्याला चेहरा आपला थंड पाण्याने धुवून टाकायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला काही कालांतराने, काही दिवसानंतर, 7 ते 8 दिवसानंतर फरक झालेला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावरचे मुरुम्स किंवा जे खड्डे आहेत ते गायब होण्यास सुरुवात होईल. त्याच्यानंतर बेकिंग सोडा मास्क. बेकिंग सोडा आपण खाद्यपदार्थामध्ये खुसखुशीत पदार्थ हवेत म्हणून आपण वापरतो. आरोग्यासाठी जरी तो उत्तम असला तरी बेकिंग सोड्यामध्ये तुम्हाला थोडासा लिंबाचा रस घालायचा, आणि तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्या चेहऱ्यावर लावा. 5 ते 10 मिनटानंतर कोमट पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा धुवायचा आहे. हा उपाय केल्यानंतरसुद्धा तुमचे काळे वांग किंवा काळे डाग आहेत ते गायब होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आहे बटाटा मास्क, पोटॅटो मास्क. हा सुद्धा अनेक जणांना कदाचित माहिती असेल. बटाट्यामध्ये ब्लिचिंग एजंट तुमच्या चेहऱ्यावर डाग घालू शकतात. तुम्हाला काय करायचं, 1 बटाटा घ्यायचा आहे, किसून त्याचा रस काढायचा आहे, आणि तो कच्च्या बटाट्याचा रस किंवा हा जो किस करून आपण जो रस तयार करणार आहोत तो चेहऱ्यावर लावायचा आहे, आणि चेहऱ्यावर तो मास्क तयार होईल. मास्क सुकल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवायचा आहे. हा प्रयोग साधारणपणे आपल्याला 30 ते 35 दिवस, साधारण 1 महिना जर केला तर तुमचे डाग कमी होणार आहे. फक्त हा उपाय आपल्याला आठवड्यातून 2 वेळा करायचा आहे. मित्रांनो, हे होते काही फेस पॅक, हे होते काही घरगुती उपाय.
जे उपाय केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग किंवा त्याला आपण ॲक्नेस खास म्हणतो, पिंपल्स जातात, परंतु हे काळे डाग मात्र आपल्याला, हे काळे व्रण आहे ते मात्र आपल्या सौंदर्याला नक्कीच बाधा निर्माण करत असतात. चेहऱ्यावरचे जे खड्डे ते वाढत जातात, काळे डागही मोठे होत जातात जसं आपलं वय वाढतं तसं. आणि म्हणून हे काळे डाग घालवण्यासाठी हे रामबाण असे घरगुती उपाय आहेत. यापैकी कोणतेही उपाय तुम्हाला जे सूट होणार आहेत ते तुम्ही कंटिन्यू करा. या व्हिडिओमध्ये इतकंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.